तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर अगोदर मी सगळ्यांची माफी मागते बरं का, सॉरी, माझ्याकडून काही झालं काल की व्हिडिओ एडिटिंग करताना किंवा काय करताना, म्हणजे आता हे एडिटिंगचालाही कुठं नाही, त्यामुळं मी काय करते फक्त जोडते आपला व्हिडिओ एकमेकाला आणि कटकटनी, आणि परत आवाज बिवाज नाही टाकत, त्याला काय नाही करत, कारण त्याला टाईम द्यावा लागतो तेवढा. पण मला ते नाही एवढं हे करत, पण मी बनवला आहे. पण ही व्हिडिओ जेव्हा मी काल दोनदा टाकला होता ना, तेव्हा दोनदा पण त्याला येलो डॉलर आला होता, आणि दुसरा व्हिडिओ टाकला तर त्याला पण आला होता. पण जर कुणाला जर माहीत असेल ना की हे येलो डॉलर कशामुळे येतो, काय होतो, तर मला प्लीज कमेंटमध्ये ना स्टेप टू स्टेप सांगा सगळं, तर मी नक्कीच तसं करेल. आणि आवाज यायचं ना, तर आवाजाचं काहीच नव्हतं बरं का, एवढं सकाळ सकाळ वातावरण असं काहीच नव्हतं की त्याच्यात आवाज येईल किंवा त्याला कॉपीराईट बिपीराईट तसलं काही नव्हतं आलं, पण हे आलं होतं. तर मी इथून चढण्याचा प्रयत्न करते, म्हणजे सकाळ सकाळ मी आज पहिल्यांदा चालले तिकडं इथून चढून, म्हणजे गेले होते ह्याच्या अगोदर, पण फरशी टाकल्यास मी पहिल्यांदा त्या बोळीत चालले बसायला म्हणजे झाडायला, झाडू मारायला चालले मी. तर इथून चढताना मला आधी वर जा खाली ये, वर जा खाली ये असं होत होतं, तर मी अगोदर इथं झाडू मारते, कारण की बाबा फरशीची म्हणजे फरशीवर जी काय माती परत कचखडी ही आहे ना, खडंबिडं, ते पायाला टुचणी, म्हणून मी पहिलं झाडू मारते. आणि तसंच मी कुठं पण बाहेर चालले ना तर पहिलं झाडू हातात घेते आणि झाडत झाडत पुढं चलत असते, कारण मग ती घाणबीन लागत नाही म्हणून मी असं करते. तर ह्यांचं पण काहीतरी मध्ये मध्येच असतं आहे काम, जिथं मी जाईल तिथंच मध्ये मध्ये करतात. तर आता मी स्टँड आणल्यापासनं व्हिडिओ काढायला सोपं झालं आहे. तर हे माझं सकाळ सकाळचं वातावरण बाहेरचं आतलं. माही अजून झोपलेलीच आहे, उठली नाही माही. माहीचा शाळेचा दुसरा दिवस होता, म्हणलं चला काढा व्हिडिओ. पण काय नक्कीच्या लागण्याला 1700 विघ्न त्या व्हिडिओला मी मरणाचं काय हे होत होतं. तर आता मी बाहेर आले, मला लई भारी वाटलं इकडं आल्या, इतकी गार थंड हवा आली ना, लई छान वाटलं इकडं. आणि असं मोकळं वातावरण, त्या खिडक्या इकडल्या साईडला एक, खिडकी इकडल्या साईडला एक, दोन साईडला दोन खिडक्या, आणि त्यातून ती भारी हवा येत होती, लई भारी वाटत होतं सकाळ सकाळ. तर हा व्हिडिओ माझा खरंच तुम्ही सगळ्यांनी पुन्हा बघितला आहे डबल डबल, तर सॉरी बरं का पुन्हा एकदा सगळ्यांना. की आता मी फरशी झाडते, तर ही फरशी आहे ना आम्हाला एका सरांनी दिली होती, तर ती आम्ही तशीच ठेवली होती, ती आलरची पिशवी आली वाळणं ओढून इकडं, तर ती फरशी तशीच ठेवली होती आम्ही, म्हणलं कुठं वापर करावं. तर मग ह्या बोळीत ह्या फरशीचा वापर झाला, 2x2 फरशी आहे, आणि ह्या साईडला अर्धी कट करून लावली, आणि जिथं मी झाडते ना तिथं हाय अशीच लावली अख्खी अख्खी. असलं भारी वाटतं आहे ना माही, रोज संध्याकाळी तिथं अभ्यास करते, जशी फरशी बसवली तशी रोज संध्याकाळी फ्रेश वातावरण असतं आहे. आणि संध्याकाळचं कसं 4-5 पुढं भारीच वाटतं, आणि तिथं सगळी सावली येते, फक्त दुपारी तेवढं ऊन येते, नाहीतर 10-11-12 वाजेपर्यंत ऊन येतं, नाहीतर परत तिथं सावली येते चांगली भारीपैकी. तर आता मी डायरेक्ट गेले तिथं, कट केलं तेवढं थोडंसं. आता व्हिडिओ मी एडिटिंग करते, आणि तुम्हाला खरं सांगायचं का नाही, आमच्या शेजारून एवढा कालवा येतो ना, एवढा कालवा आणि ते गाण्याचा आवाज, आणि त्या गाण्याच्या आवाजामुळेच मला समजत नाही नेमकं मी व्हिडिओ कधी बनवू, केव्हा बनवू, कशी बनवू, कारण त्यांची सतत त्या टी व्हीला ह्याला गाणी चालू असतात, ती पण हळू आवाजात नसतात, मोठ्या मोठ्या आवाजात गाणी चालू असतात, त्यांना वाटत पण नाही दुसऱ्याला बाबा त्रास होईल काय होईल, काहीच नाही, सरळ स्पष्ट आवाज येतो ऐकायला घरात. ती पण सकाळ सकाळ उठल्या असते चालू. मग मला वाटतं त्या गाण्यामुळं कदाचित झालं असेल तसं, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. असलं भारी आहे ना, इतकं सुटेबल वाटतं इथं की बाबा मी सहज फिरू शकते तिथं, बघा असं मला पाय उचलून फिरवावं लागतं, तुम्ही बघा. आणि पायात सुपली, ज्यांना वाटतं ना की खरंच मी उदाम करते, तर हाऊस नाही कोणाला अशी पायात सुपली घेऊन चालायची आणि 10 माणसात सरकायची, कोणालाच हाऊस नसते. माझी जिंदगी कशी जगते ना ती माझी मलाच माहिती आहे फक्त. कोणी पण उचलली जिपकी लावली टाळ्याला, माणसं दुसऱ्याचा विचार अजिबात करत नाही, तर खरंच नाही तर करत, अगोदर स्वतःचं बघतात. असा झाडू सरकवत सरकवत पुढं आणायचा.
डस्टची ती आवती सगळी भिताडाची माती आहे ना सगळी पडती खाली ते पावसाने भिजलेलं आहे ना आता ती इकडून पत्र्याचं पाणी तिकडून पत्र्याचं पाणी दोन्ही पत्र्याचं पाणी तिथंच पडतं आहे त्यामुळे त्यांनी ठरवलं होतं की वरून पत्रा हे बसवायचं काहीतरी पण बघू आता काय होतं आहे त्यांचं ते कारण मग नंतरून हवाच नाही यार कुठूनच आता उजेड पण पडतो आहे मग ती बसवलं तर घरात पण उजेड नाही पडणार झालं आता मी आले इथं झाडून काढून चालले आता घरात असं काम सगळं सोपं केलं का नाही मग बरं वाटतं माणसाला जरा थोडं तरी बघितला का माणसांचा कालवा किती ऐका येतो आहे पाठीमागं एवढा कालवा असतो त्यांचा हळूनी तर अजिबात बोलत नाहीत अजिबात नाहीत बोलत मोठ्या मोठ्याने बोलतात माहीचं तोंड बघा माहीचं कशी फुगली आहे तिला वाटतंय उठलं की येण्या घालावं माझ्या शाळेत जायच्या दिवशी पण आता तुम्हीच सांगा झाडू मारायचा असतो भांडी घासायची असते सकाळ सकाळ म्हणजे मी ठेवतच नाही तसं रात्रीची शक्यतो कधी राहिली तर थोडीफार राहते ते मग तेवढी घासायची उठ बनलं तर उठायला मी ओढली तिला फारकीनं मग आता काय करू असं घड्या घालते मी गोदाड्यांच्या बागा खाली बसून आणि आता माझ्या जागी ह्या ठिकाणी मला जर चांगलं पाय असतं तर मी आता हेच काम तुम्हाला सांगू का जवळजवळ 15 ते 20 मिनटात मी हे काम केलं असतं घड्या घालायचं उशा ठेवायच्या इकडं तिकडं घर झाडू मारायचा कारण आता काय सारवायचं हा ऐका का हाय का का हाय कस तसंच असतं ज्यावेळेस मला पाय होतं मी इकडं तिकडं फिरत होते त्यावेळेस सगळं सारवायचं होतं बाहेरचं पाणी आणायचं होतं लांबणं आता सगळं आयता आलं आहे पाणी आहे घरीच दारात कुठं सारवायचं नाही काय नाही काय नाही तसंच असतं माणसाला जेवढ्या म्हणजे सुखसुविधा भेटतील ना तेवढं त्याच्या शरीराला दुःख पण असते तेवढं सुखसुविधा त्या माणसाला घेता येत नाही जर समोर सोन्याचं ताट जरी वाढून ठेवलेलं असलं ना तरी त्याला खाता येत नाही एवढं मात्र खरंच आहे आणि माझी बी तशीच झाली अवस्था की समोर आहे पण मला खाता याय नाही पण काय करायचं जे नशिबात असतं ते असतंच जे नशिबाचे भोग आहेत माणसाला भोगल्याशिवाय मार्ग नसतो आणि ते त्याला पाठ देत चाललं पण पाहिजे तेव्हा तर कुठं म्हणजे असतातही सुखदुःख प्रत्येकाच्या जीवनात असतात पण एवढं पण मी नाराज राहत नाही रोज रोज कधीतरी येतं मला पण टेन्शन मी पण कधीतरी रडते असं नाही की मी माणूस आहे मला पण टेन्शन येत नाही मला पण येतं कधीतरी टेन्शन कुठल्या तरी गोष्टीचं काय होतं पण कधी कधीही पण वाटतं टेन्शन पण येतं माहीसाठी की शाळेत जायचं यायचं एकटीलाच जायचं ह्या वर्षी आम्ही काही कुणाला लावलं नाही काय नाही त्यामुळं मग ती मैत्रिणीबरोबर जाते मी मुंबई तर जाते मैत्रिणींबरोबर आता काय करायचं मी हातबल आहे आता माझ्या शरीरापुढं तर मी काहीच करू शकत नाही आणि जर तुम्ही जर मला थोडंसं पुढं न्यायचा प्रयत्न केला ना तुम्ही मला खरंच तुम्ही मला पुढं न्यायचा प्रयत्न केला तर मी नक्कीच पुढं जाईल आणि नक्कीच माझ्या मुलीसाठी मी काहीतरी करू शकेल आणि तुम्हाला पण धावल मी असं नाही की मी धावणार नाही किंवा लपवून ठेवल की काय नाही तुम्हाला पण धावणार मला जर माझी जर ती स्वप्नातली गोष्ट माझ्या पूर्ण झाली ना तर मी नक्कीच तुम्हाला धावणार की बाबा मी पण बाहेर फिरू शकते आणि बाहेर फिरून व्हिडिओ बनवल मी खरंच बनवल पण मला आहे ना तेवढं हे करायचं आहे तेवढी एक वस्तू घ्यायची ते पण माझ्यासाठी चांगली म्हणजे माझ्या ह्याची माझ्या आयुष्याचं कल्याण करेल ती गोष्ट कारण मला मग कुणापुढं हात पसरायची वेळ कधीच यायची नाही फक्त मला तेवढं करायचं म्हणून मला तुमच्या मदतीची अपेक्षा आहे मला व्ह्यू तर किती आहे तर आता तर व्ह्यूच येत नाहीत 400-500 असे व्ह्यू येत मला आता व्ह्यू येत नाहीत मला कधी कधी 100-200 व्हिडिओ माझा स्टॉप होतो त्यामुळं व्ह्यू येत नाहीत आणि व्ह्यू नाही आलं ना तर नाही मग काही नाही उपयोग होत तर झाडून मी काढते सगळं घर आले तर 16,000 सबस्क्रायबर आहेत माझे आणि व्ह्यू बघा मला किती आहेत आता मी भांडणं दाखवू शकत नाही किंवा काय दाखवू शकत नाही कारण मला नाही माझं भांडणाचा कंटेंटच नाही त्यामुळं आणि मला आवडत पण नाही ते भांडणं भिडणं तर आजकाल सगळ्यालाच भांडणंच आवडायला लागले ते काय करायचं तर असू द्या बघा व्हिडिओ तुम्ही पण माझे बाय सगळ्यांना